नमस्कार मंडळी मी सचिन मुले महाराष्ट्रातील क्रमांक एक युट्यूब चॅनल अग्रीपॉरमध्ये आपलं स्वागत करतो चना माझ्या मागं तुम्ही पाहता अवेळी असा वाळून जाता याचं कारण काय तर आणि तिकडं पहा बऱ्याच भागात तिकडे हिरवा आहे चना मग अशा अशी परिस्थिती का उद्भवली आहे सांगतो तर ही जी जागा ही माथ्याची जागा आहे म्हणजे इथं पाणी साचत नाही पाणी पाण्याच्या निचरा होऊन जाते आणि ती जी भागा दी, जागा दिसत आहे ती आ, खोल खोल जागा आहे म्हणजे पूर्ण पाणी तिकडं जाऊन सा साचते आणि भारीची जमीन आहे इथं थोडीशी हलकी जमीन आहे ही जो भाग दिसतं हा थोडासा हलका तर अशा वेळेस का होत असतं की जमिनीमध्ये येणारे जे जीवाणू आहे जमिनीमध्ये असणाऱ्या ज्या बुरश्या विविध प्रकारच्या बुरश्या जमिनीत असतात आणि त्या बुरशी तिच्या लायकीचं वातावरण तयार झाल्याबरोबर ती बुरशी वर येते आणि तुमच्या पिकाचा नायनाट करण्यास सुरुवात करते तर अशा पद्धतीचे जर लक्षणं तुमच्या पिकावर दिसत असतील आता तुम्ही म्हणाल मग बुरशी सुरुवातीला येते शेवटी येते हे ये हा काय प्रकार आहे तर आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू असते आणि बरेच वेळा आपल्याला सर्दी होते पावसाळ्यात एकदा सर्दी होत असते हिवाळ्यातही सर्दी होते आणि क कधीकधी उन्हाळ्यातसुद्धा सर्दी होते याचं कारण काय तर प्रत्येक वेळेस एकच जीवाणू कारणीभूत आहे का तर नाही प्रत्येक वेळेस एकच जीवाणू कारणीभूत नसतो प्रत्येक वेळेस जे सर्दी होते बरेचदा ते वेगवेगळे जीवाणू त्यासाठी कारणीभूत असतात तर त्या तोच प्रकार इथं आहे बरेचदा पाणी ज्यावेळेस सुरुवातीला चनापीकेत चनापिकावर मर येते ते ती बुरशी वेगळी असते आणि अशा वेळेस जे बुरशी जन्य रोगाचा प्रादुर्भाव तुम्हाला दिसत आहे हा हा एक वेगळा प्रकारचा बुरशीचा प्रादुर्भाव परंतु याच्यावर कारण याच्यावर उपाय एकच आहे ट्रायकोड्रमाची ड्रिंचिंग सुरुवातीपासून दोन ते तीनदा जर ड्रिंचिंग केली जसं मी सांगत असतो पूर्ण झाड ओलंचिंब करून जर ड्रिंचिंग केली तर शंभर टक्के सुंदर रिझल्ट तुम्हाला निश्चित येतात आणि मंडळी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी टेक्निकल बाबी आवडत असेल माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणून लक्षात ठेवा असेल वर तर सबस्क्राईब करा एग्रीपर धन्यवाद